विजापूर रोडवरील कंबर तलावाजवळचा रेल्वे पूल आज मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या 15 दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. या ठिकाणी रेल्वे ब्रिज खाली ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. याचे खोदाई काम सुरू असल्याने ब्रिजवरील रस्ता खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम करणाऱ्या कामगारांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी मंगळवार सायंकाळपासून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. आज सायंकाळी पुलाखाली पाणी उपसण्याचे काम एका पंपाद्वारे सुरू होते. ड्रेनेज लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर मात्र आज शुकशुकाट दिसत होता. दोन्ही बाजूने येणारी वाहतूक रेवण सिद्धेश्वर समोरील रस्त्याकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं चित्र दिसत होतं. पत्रकार भवनामागील अरुंद पुलाखाली वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. वाहतूक वळवण्यासाठी पत्रकार भवनच्या चौकात तैनात असलेले पोलीस निरीक्षक संजीव भोसले यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. भवन झाशीचा पुतळा या मार्गावरील जे रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खाली ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू आहे. परंतु ते बदलत असताना तिथल्या कॉन्ट्रॅक्टर आणि तिथल्या संबंधित ठेकेदारांच्या लक्षात आलं की तिथली माती खचतीये, नागरिकांच्या सुरक्षितेला आणि जीवितांना धोका निर्माण होतो. प्रिकॉशन म्हणून महानगरपालिकेने तसा असल्याचं पत्र पोलीस प्रशासनात दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये असं ठरलं की हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो आणि दुरुस्ती दरम्यान काही जर घटना घडली ती कुठला अनुचित प्रकार घडू नये नागरिकांच्या बाबतीत, त्यांच्या जीवितांच्या बाबतीत, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा मार्ग बंद करतो. धन्यवाद सर. साधारण मुदत याची 6/10/2020 ते सायंकाळी 6 ते 20/10/2020 म्हणजे 15 दिवस असं दुरुस्ती दिवस लागणार आहे. त्याआधी हे काम झालं होतं, त्या बाबतीत तसा निर्णय घेणार. म्हणजे हे जे कार्य चालू आहे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू आहे का त्याचं काय संबंध येत नाही? स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीचं नाही, हे रुटीन काम. अच्छा, रुटीन काम. ओके, धन्यवाद.